भाजपच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून आज मुंबईमध्ये पक्षानं मोठं शक्ती प्रदर्शन आयोजित केलं. आज मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या एमएमआरडीए ग्राउंडमध्ये कार्यकर्त्यांच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. त्यामध्ये 3 लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहतील असा पक्षाचा प्रयत्न आहे. राज्यातली आतापर्यंतची सर्वात मोठी राजकीय सभा ठरेल असा प्रदेश भाजपचा दावा आहे. 2014 पासून राज्यात विविध निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त भाजपनं हा महामेळावा भरवला आहे. पक्षाचा आधारस्तंभ असणारे 80,000 पेक्षा जास्त बूथ प्रमुख, कार्यकर्ते, गाव पातळीपासून प्रदेश पातळीपर्यंतचे पदाधिकारी, सरपंच, नगरसेवक, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री असे सर्व आज एका छताखाली दिसणार आहेत. आणि यानिमित्तानं भाजपचे नेते पक्षाची काही वेगळी भूमिका जाहीर करतात का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं असेल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागतासाठी मुंबई भाजप युवा मोर्चानं एक बाईक रॅली काढली. मात्र या रॅलीमुळे मुंबई पश्चिम उपनगरातल्या नेहमीच्या वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडलेली पाहायला मिळाली. विमानतळाच्या दोन्ही दिशेला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या. आणि विशेष म्हणजे भाजप युवा मोर्चाच्या उत्साही कार्यकर्त्यांच्या बाईक रॅलीचा फटका भाजप अध्यक्ष अमित शहा यांना देखील बसला. परिणामी विमानतळावरून बीकेसीला जाताना अमित शहा यांच्या गाडीभोवती सुरक्षा रक्षकांना चालत कडक करण्याची वेळ आली. आणि या सगळ्या प्रकारामुळे अमित शहा आणि मुख्यमंत्री यांना विमानतळ ते बीकेसी हे काही मिनिटांचं अंतर कापायला चक्क 1 तासाचा कालावधी लागला. दरम्यान आज मुंबईतल्या बीकेसीमधल्या एमएमआरडीए मैदानावर अमित शहांची जाहीर सभा होतीय. या सभेनिमित्तानं मुंबईतल्या वाहतुकीत काही बदल करण्यात आलेले आहेत. काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला जोधपूर न्यायालयानं 5 वर्षांची शिक्षा आणि 10,000 दंड ठोठावलाय. यानंतर सलमान खानच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी अर्ज केला. त्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान न्यायालयाच्या निकालाविरोधात सलमान दाद मागणार असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी दिली आहे. काळवीट शिकार प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर सलमान खानची रवानगी जोधपूर तुरुंगात झाली. तुरुंगात गेल्यानंतर सलमानला तुरुंग अधिकाऱ्यांसमोर हजेरी द्यावी लागली. मात्र एवढी शिक्षा झाल्यानंतरही सलमाननं आपला तोरा काही कमी केला नाही. पोलिसांसमोर बसलेला असतानाही सलमानची दबंगगिरी दिसून येत आहे. सलमान खानला जोधपूरच्या जेलमधल्या 2 नंबरच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. सलमान आता जोधपूर जेलमधल्या 106 नंबरचा कैदी आहे. सलमान जेलमध्ये आल्यानंतर त्याचा बीपी थोडा वाढला होता, मात्र आता सामान्य असल्याची माहिती जोधपूर जेलचे पोलीस उपमहानिरीक्षक विक्रम सिंग यांनी दिली. सलमानला त्याचं बॉडीगार्ड शेरानं नाश्ता आणला होता, मात्र सलमानला हा नाश्ता स्वीकारण्याची परवानगी नाकारण्यात आली. सलमानला कैद्याचे कपडे देण्यात आले असून तो आजपासून ते कपडे परिधान करणार असल्याचं विक्रम सिंग यांनी सांगितलंय. सलमानला जेलमध्ये जमिनीवरच झोपावं लागलं. जोधपूर जेलमध्ये आसाराम बापूलाही ठेवण्यात आलेलं आहे. आसाराम बापूवर 2013 एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे आरोप आहेत. सलमानच्या 2 नंबरच्या वॉर्डमध्ये आसाराम बापूला ठेवण्यात आलेलं आहे. आणि या जेलमध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई देखील आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जेलमधील पोलीस बंदोबस्तात कमालीची वाढ करण्यात आली आहे. सलमान खानला शिक्षा सुनावल्यामुळे बॉलिवूडपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी दुःख व्यक्त केलंय. सपा खासदार जया बच्चन आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांनी सलमानची तुरुंगात रवानगी झाल्यामुळे वैयक्तिक पातळीवर नाराजी व्यक्त केली आहे. बुरा लग रहा है क्योंकि फिल्म इंडस्ट्री ने इतना सारा उनके ऊपर इन्वेस्ट किया हुआ है, उनको नुकसान होगा. 20 साल बाद अभी उनको ऐसा लग रहा है कि वो गिल्टी हैं, मगर लॉ है, टेक्स इट्स ओन कॉस्ट, व्हाट कैन वन से. कुछ राहत मिलनी चाहिए मैम अपर कोर्ट से आचरण को देखते हुए जो वो मिलनी. हाँ जी जी, मिलनी तो चाहिए. अदालत के फैसले का हम सम्मान करते हैं. जो आज अदालत ने फैसला दिया है उस चश्मे से सलमान खान को नहीं समझा जा सकता. सलमान एक बेहतरीन इंसान है, मेरा व्यक्तिगत अनुभव है और मेरा ही नहीं हजारों लोगों का है, उसके साथ काम करने वालों का है. वो एक ऐसा शख्स है जो लोगों की बेलौस मदद करता है.
और इस तरह की बहुत सारी विपदाएं उसके ऊपर आती रही हैं, लेकिन एक बहादुर शख्सियत के होने के नाते वो शख्स हमेशा उनसे निजात पाता रहा है और मुझे पूरा भरोसा है कि उसको न्याय मिलेगा, जो न्याय लोगों की दुआओं से मिलेगा और उसको और आगे बढ़ने का रास्ता मिलेगा, लोगों का प्यार मिलेगा। जोधपुर न्यायालयाने पुरावे अभावी निर्दोष मुक्तता केल्यानंतर अभिनेता सैफ अली खान, तब्बू आणि लगोलग सोनाली बेंद्रे देखील मुंबईत दाखल झाले आणि यावेळी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास मात्र त्यांनी टाळाटाळ केली। काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर बिश्नोई समाजानं आतषबाजी करत मोठा जल्लोष केला, मात्र सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्बूची निर्दोष मुक्तता झाल्यानं बिश्नोई समाजानं नाराजी व्यक्त केली। या निकालाविरोधात बिश्नोई समाज वरच्या न्यायालयामध्ये जाणार असल्याची माहिती बिश्नोई समाजाच्या नेत्यांनी दिली आहे। या संदर्भात राजस्थान सरकारसोबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। सांगलीतील राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत गुप्तवार्ता विभाग आणि साध्या वेशातील पोलीस उपस्थित असल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगला समाचार घेतला। विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत गुप्तवार्ता विभागाचे पोलीस का येतात असा प्रश्न उपस्थित करत सध्या सर्वत्र हुकुमशाही आणि दडपशाही सुरू असल्याचा घणाघात अजित पवार यांनी केला। यापूर्वी सुद्धा सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यक्रम, मेळावे आणि पत्रकार परिषदा आम्ही कव्हर केल्यात असं महिला अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना सांगितलं। काँग्रेसही सर्व समविचारी पक्ष एकत्र येण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू आहेत। राहुल गांधी यांच्याबरोबर सुद्धा पवार साहेबांची भेट झाली आहे। विरोधी पक्षांना एकत्र करण्यात पवार यांचा महत्वाचा दुवा आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे। सिंचन घोटाळ्यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळे यावर वक्तव्य करणार नाही, तर शिवसेनेला दिलेली गांडुळाची उपमा त्यांना लागली की त्यांच्या पोटातलं सगळं सामनातून बाहेर पडतं अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली। सत्तेत आहात म्हणून सत्तेची मस्ती राष्ट्रवादीसमोर दाखवू नका असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारला दिला। सांगली जिल्ह्यातल्या तासगावमध्ये आयोजित हल्लाबोल आंदोलनात ते बोलत होते, तर आमची खोड काढण्याचा कोणी प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत, आमच्या वाट्याला जाऊ नका, आम्ही शांत आहोत, तोपर्यंत शांत आहोत असा इशारा अजित पवारांनी दिला। नाशिकमध्ये वाढलेल्या मालमत्ता कराविषयी काळजीचं वातावरण आहे, मात्र मूल्यांकनाच्या दरासह बिलं तयार झाली असून पालिकेनं ही नावं वेबसाईटवर टाकली आहेत आणि त्यामुळे नागरिक आपल्या घराचे कर वेबसाईटवर पाहू शकणार आहेत। लोकांनी न घाबरता आक्षेप मांडावेत असं आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे। नाशिक महापालिकेनं थकबाकी वसुली करण्यासाठी राजकीय पक्षांनाही धारेवर धरले, 40 लाखांची थकबाकी भरली नाही म्हणून काँग्रेस भवनावर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे। आयुक्त मुंढे कोणाचंच ऐकत नाही हे पाहिल्यावर आता मात्र धावपळ सुरू झाली आहे। शहर अध्यक्षांनी कार्यकर्त्यांसमोर वर्गणी काढण्याचा प्रस्ताव ठेवला होता पण तो बारगळला आहे। आता ही थकबाकी भरण्यासाठी काँग्रेस नेते भाई जगताप यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत नेत्यांनीच वर्गणी गोळा करावी असे आदेश दिलेत, त्यामुळे सत्ता गेल्यावर काँग्रेस पक्षाकडे थकबाकी भरण्यासाठी देखील पैसे नाही आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय। पुण्यामध्ये उघडकीस आलेल्या बिटकॉईन फसवणूक प्रकरणातला मुख्य आरोपी अमित भारद्वाजला अटक करण्यात आली आहे। पुणे पोलिसांनी त्याला दिल्ली विमानतळावरून अटक केली। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भारद्वाजनं विदेशात पलायन केलं होतं, त्याच्या आठ साथीदारांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे। अमित भारद्वाजला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी राष्ट्रीय पातळीवरील यंत्रणांची मदत घेतली। भारद्वाज यानं गेन बिटकॉईन या गुंतवणूक कंपनीच्या माध्यमातून सुमारे 8,000 जणांना गंडा घातल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलंय। गुंतवणुकीवर जादा परताव्याचं आमिष दाखवून त्यानं काही 1,000 कोटींची फसवणूक केली आहे आणि या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे। भारतासह 15 देशातील गुंतवणूकदारांनी गेन बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्याचं निष्पन्न झालंय आणि त्यातून 7 लाख बिटकॉईनमध्ये सुमारे 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती कळते। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये गारा आणि वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली। वरुणराजानं अचानक हजेरी लावल्यामुळे कोल्हापूरकरांची चांगलीच तारांबळ उडाली। गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरचा पारा चांगलाच चढला होता, वाढलेल्या उकाड्यामुळे कोल्हापूरकर हैराण झालेले होते।
अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांना गारव्याचा अनुभव घेता आला. अनेकांनी पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. खान्देशातल्या सर्वात मोठा सिंचन प्रकल्प असलेल्या निम्नतापी प्रकल्पाचं काम पूर्णत्वास यावं या मागणीसाठी आज जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरमध्ये पहिल्यांदाच मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर उतरले. युती शासनाच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या या धरणाला आघाडी सरकारच्या काळात टप्प्याटप्प्यानं निधी मिळाला. मात्र गेल्या 5 वर्षांपासून या धरणाचं काम रखडलंय आणि त्यामुळे शासनानं काम पूर्ण करावं या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी अमळनेर प्रांताधिकारी कार्यालयावर धडक दिली. खान्देशातले गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा खातं असताना त्याचा फायदा मिळावा अशी शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा होती. मात्र निम्न तापी प्रकल्पाला निधी देण्याबाबत या सरकारने केवळ आश्वासनांवरच बोळवण केली. 150 कोटींच्या या प्रकल्पाची सध्याची किंमत ही 2700 कोटींवर गेली आहे. प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी हा राजकीय पक्षविरहित मोर्चा काढला. अमळनेर तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असून अनेक गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरू झालाय. मोर्चेकऱ्यांशी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी मोबाईलवरून संवाद साधत निधी देण्याचं आश्वासन दिलंय. दरवर्षी वेगवेगळ्या संकटांना तोंड देणाऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी थोडेफार चांगले पैसे मिळतात. तर ज्यांचा द्राक्षमाल निर्यातक्षम आहे त्यांनाही चांगला दर मिळत असल्यानं द्राक्ष उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यंदाच्या हंगामात निर्यातक्षम द्राक्षांना किलोला सरासरी 75 रुपये दर मिळतोय. तर देशांतर्गत बाजारात 35 ते 55 रुपये किलो आणि सरासरी 45 रुपये दर मिळतोय. नाशिक जिल्ह्यामधल्या निफाड तालुक्यातल्या उगाव शिवडी इथले नंदू शिंदे यांच्या 2 एकरावरच्या द्राक्ष बागेतला माल युरोपला निर्यात होतो. नंदू शिंदे यांनी 2 एकरावर थॉम्सन सिडलेस जातीच्या द्राक्षांची लागवड केली आहे. या 2 एकरामध्ये त्यांना 250 क्विंटल उत्पन्नाची आशा आहे. गेल्या 3 ते 4 वर्षात गारपीट तसंच अवकाळी पाऊस या संकटांना तोंड देत त्यांनी नुकसान सहन केलं. यावर्षी मात्र आता शेवटच्या टप्प्यामध्ये निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेतल्या द्राक्षाचे बाजारभाव टिकून राहिले आहेत. पंधरावीस वर्षांपासून थकीत असलेल्या कर्जामुळे नाशिक जिल्हा बँक गेल्या काही काळामध्ये अडचणीत आली. या वसुलीसाठी जिल्हा बँकेनं कठोर कारवाई सुरू केली आणि त्याचाच भाग म्हणून बँकेच्या नव्या व्यवस्थापनानं प्रथम शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर आणि पीक जप्त करत बँकेला कर्जाच्या विळख्यातून काढण्यासाठी पावलं उचलली आहेत. नाशिक जिल्हा बँकेनं गेल्या वर्षी 1,749 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप केलं होतं. आतापर्यंत बँकेनं 780 कोटी रुपये वसूल केलेत. म्हणजेच 50% कर्ज वसुली अजूनही बाकी आहे. जिल्हा बँकेच्या या धडक कारवाईमुळे शेतकऱ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. एक वर्षाच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. राम मेस्त्री असं या बाळाचं नाव आहे. बालरी ॲट्रिशिया या आजारानं हे बाळ त्रस्त होतं. विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत उपचारांचा खर्च केला. या बाळाला त्याच्या मावशीनं आपल्या यकृताचा काही भाग दान केला. मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या कार चालकाची चेक नाक्यावरील टोल वसूल कर्मचाऱ्याला टोल मागितल्यानं धडक दिली आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या प्रकरणात निखिल सूर्यवंशी हा टोल कर्मचारी गंभीर जखमी झाला. निखिल सूर्यवंशी हा मॉडेला टोल नाक्यावर टोल वसुलीचं काम करत असताना मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारी पांढऱ्या रंगाची कार टोल न देताच पुढे जात असताना निखिलनं कार चालकाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालकानं कार न रोखता चक्क निखिल सूर्यवंशीला ठोकर देत तिथनं तो पसार झाला आणि या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असता कार चालकाची जामिनावर सुटका देखील करण्यात आली आहे. विरारमध्ये किराणा दुकानातल्या डिलिव्हरी बॉयकडून मुलीची छेड काढण्यात आल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी या मुलाला चांगला चोप दिला. पटेल ट्रेडिंग नावाचं दुकान विरार पूर्वेला आहे. 4 एप्रिलला एका ग्राहकाकडे गणेश पटेल किराणा सामान घेऊन गेला आणि त्या घरातल्या मुलीला फोन नंबर मागून हा गणेश पटेल एकतर्फी प्रेमाचे चाळे करायला लागला. हा प्रकार त्या मुलीनं घरात सांगितल्यावर शिवसैनिकांनी दुकानावर हल्लाबोल करत या गणेश पटेलला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. मल्टीप्लेक्समध्ये चढ्या भावानं खाद्यपदार्थ विकणाऱ्या येत्या काही दिवसांमध्ये अंकुश येणारे राज्य सरकार येत्या काही दिवसात मल्टीप्लेक्समधल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीविषयी धोरण जाहीर करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये एका जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान सरकारनं न्यायालयाला ही माहिती दिली आहे. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शांतनू कुमार आणि न्यायमूर्ती MS कर्णिक
यांनी स्वतः खाद्यपदार्थ चढ्या भावानं खरेदी केल्याचं निदर्शनास आणून दिलं. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसोबत चाय पे चर्चा या कार्यक्रमात दिलेली आश्वासनं शेतकऱ्यांच्या विश्वासघात करणारी ठरली आहेत असा आरोप करत काँग्रेसनं यवतमाळच्या पांढरकवडा ते दाभडीपर्यंत पदयात्रा काढली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असा आरोप माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केला. 3 दिवसाच्या पदयात्रा मार्गामध्ये माजी खासदार नाना पटोले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांची सभा होणार आहे. विदर्भातल्या उन्हाची दाहकता वाढत असताना वन्य प्राण्यांची पाणवठ्यावर गर्दी होऊ लागली आणि त्यामुळे टायगर कॅपिटल असलेल्या नागपूर आणि जवळपासच्या जंगलात वन्य प्राणी तसंच वाघांचं दर्शनही पाणवठ्यावर सफारी करत असलेल्या पर्यटकांना हमखास होत आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातल्या दुर्गा वाघिण आणि तिच्या बछड्यांचा पाणवठ्यावर मजामस्ती करताना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दुर्गा आणि हे तिचे 3 बछडे खुरापार गेटजवळ पाण्यामध्ये मस्ती करत असतानाचा हा व्हिडिओ आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.